हरि ओम श्री राम अभांत्य दीपांजली विरा तळेकर उपासना केंद्र विजयदुर्गा। मी 2001 पासून यायला लागले बापूंकडे, त्यापासून छोटे मोठे अनुभव मला येत राहिले। आता हा माझा 2020 अनुभव आहे। माझा मुलगा प्रथमेश तळेकर हा 2020 MBA पास झाला आणि तो इंटरव्ह्यू असा द्यायला जायचा, पण ते होईना म्हणजे पास होत नव्हता कंपनीमध्ये, म्हणजे असा यायचा। तर म्हणजे जा बापू आहेत ना आपले, बापू करणार सगळा, तरी तो असा हे करायचा। तरी मी म्हटले जा तू दे आणि ये घरी, चालेल होईल तुझं काम। आमची एरवलीला गखोली आहे आणि तिथेच मोठी कंपनी आहे बाहेरची, आणि आम्ही त्या म्हणजे फेरी मारायला जायची रोज त्या कंपनीपासून जवळ असा रोडवरती, आणि रोज म्हणायचे बापू माझा मुलगा ह्या कंपनीत पास होऊन देत, हे होऊन देत, लागून देत, जवळ आहे। कारण लांबचा प्रवास गाडी घेऊन जायचा ना, त्यामुळे मी घाबरायचे। हा ये घरी येईपर्यंत मला हे वाटायचं, हा कधी येईल घरी। छोट्या लहान कंपनीत कामाला होता तो पहिला, आणि म्हटले कधी हा येणार बापू माझा मुलगा ह्या कंपनीत कामाला लागून दे। रोज असा फेरवायला बापू, मोठी कंपनी आहे बाहेरची कंपनी आहे ती, तर असं यायचा। तर मी म्हटले तू बोलता मम्मी काय करू, तर म्हटलं होईल रे बापू, करणार बापू तू धीर धर, तर चालेल होता का। आणि त्यांना शेवटची इंटरव्ह्यू दिली आणि 8 दिवस झाले आणि लॉकडाऊन झालं। अरे बापरे, तर काय नाही म्हणलं बा माझा मुलगा म्हणता मम्मी काय करणार, तर म्हणले करणार आहे गप तू होणार। आणि थोडे दोन चार पाच सहा दिवसांनी त्याला त्याच कंपनीचा त्याला हे आला, म्हणजे पास झाला तो आणि आला। तर मम्मी म्हणता झालं मी पास, आणि एक दुसऱ्या दिवशी त्याला सगळं सामान ऑनलाईन करायला त्याला घरी हे केलं, म्हणजे लॉकडाऊन झालं ना, लॅपटॉप वगैरे म्हणजे खुर्च्या परत खुर्ची आणि टेबल वगैरे सगळ्याच्या घरी झालं। म्हटलं मम्मी बापूनी सगळं केलं, म्हटलं मग बापू आहेत ना, म्हटलं बापूवर विश्वास ठेव बापू करणारच, आणि मी माझा पूर्ण बापूवर विश्वास आहेच, आणि मी बापूंशिवाय कुठेच हे करत नाही, माझा बापूंवर पूर्ण विश्वास आहे। आणि त्यापासून माझ्या माझ्या मुलगाचा विश्वास बसला की बापू आहेत, आणि त्यापासून आज झाली 2-3 वर्ष झाली तीस, आज माझा बापू मुलगा पासना करायला सुरुवात केली, आणि आज माझा मुलगा बापूंवर विश्वास ठेवतो। माझा सगळं परिवार माझ्या बापूंमुळे सगळा श्रीराम अभंग्य।